दैनिक संध्याचं संध्या लाईव्ह। नमस्कार, मी सुद्धा संध्या लाईव्ह मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत। खडकवासला धरण 100% भरले असल्याने धरणाच्या सांडव्यातून सुरू विसर्ग वाढून दुपारी 1 वाजता 11,900 क्युसेस करण्यात येत आहे। पावसाच्या प्रमाणानुसार आणि येण्यानुसार विसर्ग पुन्हा कमी किंवा जास्त करण्याची शक्यता आहे, त्यामुळे नदीकाठच्या नागरिकांनी दक्षता घ्यावी असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे। मागच्या काही दिवसांपासून पुण्यात मुसळधार पाऊस असल्यामुळे खडकवासला धरणात पाणी साठ्यात वाढ झाली आहे। आज तर चक्क धरण भरल्याने पुणेकरांसाठी आनंदाचा क्षण आहे, कारण खडकवासला धरणातून पुणेकरांना पाणी पुरवलं जातं। पुणे शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या खडकवासला धरण साखळीत संततधार पाऊस सुरू आहे। धरणातील पाणी साठा 30% पोहोचलाय। चारही धरणांच्या पाणलोट क्षेत्रात शनिवारी रात्रीपासून रविवारी सकाळपर्यंत जोरदार पावसाने हजेरी लावली। रविवारी रात्रीपासून सोमवारी सकाळपर्यंत टेमघर धरण क्षेत्रात 75 मिलीमीटर पाऊस झाला होता, तर वरसगाव धरण परिसरामध्ये 74 मिलीमीटर, पानशेत धरण परिसरामध्ये 85 मिलीमीटर, तर खडकवासला धरण क्षेत्रात 18 मिलीमीटर पावसाची नोंद आहे। संध्या लाईव्हसाठी प्रतिनिधी एकता जाधव, पुणे। ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।